नमस्कार मित्र मंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त आणि फक्त दोन साड्यांपासून गणपतीसाठी शत कसे तयार करायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चला तर मग आता पटापट ओढूयात आपण। सोबर असं हे शत तयार झालेलं आहे। तर इथेच मी आज हरतालिकेची पूजा करणार आहे आणि हरतालिकेची पूजा उचलल्यानंतर त्यावर गणपती बसवणार आहे उद्या। तर शत तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा आणि जर तुमच्याकडे असा टेबल नसेल तर तुम्ही जो टीपॉय असतो तो सुद्धा खाली ठेवला तरी चालेल। आणि हरतालिका असल्यामुळे मी थोडंसं ग्रीनरी केलेली आहे, जे घरी कुंड्या आहेत त्या कुंड्या ठेवल्या आहेत आजूबाजूला। आणि दोन कलरच्या साड्या आहेत, एक डार्क पिंक कलर आणि एक थोडासा फेंट पिंक कलर, अशा दोन कलरच्या साड्या घेतल्या आहेत। तर कसं वाटलं शत तुम्हाला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते आणि भेटते तुम्हाला माझ्या उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।